ओके नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल महाजन सर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे अभिनव गुरुजी। मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट नंबर 37 अभ्यासणार आहोत। तो कोणता आहे, काय आहे, राइट द फॉलोइंग मिक्स फ्रॅक्शन इन अ डेसिमल फॉर्म अँड रीड ते अलाउड। 36 आपण जसा सोडवला त्याच पद्धतीने 37 आहे, फक्त त्यामध्ये थोडा बदल आहे। तो कोणता, ते उदाहरण सोडवताना मी तुम्हाला नक्की सांगेल। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते मागच्या प्रॉब्लेम सेटमध्ये सोडवलेलं आहे, त्याच पद्धतीने आपण सोडवायचं आहे। डिनोमिनेटरला 10 आहे म्हणजेच काय, 9.1। न्यूमिनेटरला 1 आहे, खाली डिनोमिनेटरला 10 आहे, इकडे 9 म्हणजेच काय, 9.1 हे येणार आहे। हे लिहायचं कसं, तर अशा पद्धतीने लिहायचं, आणि रीड कसं करायचं, तर 9.1 अशा पद्धतीने। आता बघा सर, इथं न्यूमिनेटरला 1 आहे, डिनोमिनेटरला 100 आहे, मग हे लिहायचं कसं, अतिशय सोपं आहे। 9. इथं डिनोमिनेटरला किती आहे, 2 0 आहे, म्हणून इथं लिहायचं 0.01 अशा पद्धतीने हे लिहायचं आहे। आता हे रीडिंग कसं करायचं आहे, 9.01 अशा पद्धतीने हे रीड करायचं आहे। आता बघा थर्ड एक्झाम्पल, हे कशा पद्धतीने सोडवायचं सर, अतिशय सोपं आहे। हे सुद्धा अशाच पद्धतीने, हा 4 इकडे लिहायचा आहे, 4. इथं न्यूमिनेटरला 53 आहे आणि डिनोमिनेटरला किती आहे, 100 आहे। आता बघा हे लिहायचं कसं आणि वाचायचं कसं, इथं फार महत्वाची गोष्ट आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे। तर लिहायचं कसं, 4.53। आता हे लिहिताना 4.53 अशा पद्धतीने लिहायचं आहे, आणि वाचताना सुद्धा अशा पद्धतीनेच वाचायचं आहे। 4.53 बघा, इथं 53 आहे, परंतु वाचताना लिहिताना कसं, तर अशा पद्धतीने लिहायचं आहे, आणि वाचताना 53 असं वाचायचं आहे, 53 नाही 53, 4.53 अशा पद्धतीने वाचायचं आहे, रीड करायचं आहे। नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, 78/100 दिलेला आहे। मग आता सर हे लिहायचं कसं, अतिशय सोपा, इकडे 0 आहे, 0. कसं सर, अतिशय सोपं आहे, 0.78 इकडे लिहूया, 0.78 ओके अशा पद्धतीने रीड करायचं आहे। नेक्स्ट एक्झाम्पल, 5/100 आहे सर, नक्कीच 5/100 असल्या कारणामुळे 0.05 बघा, इथं डिनोमिनेटरला 100 आहे, म्हणून काय येणार आहे, 0.05 हे सुद्धा रीड असं करायचं आहे, 0.05 ओके। नेक्स्ट एक्झाम्पल, 5/10 आहे, आपण मागे बघितलं मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये हे कसं सोडवलेलं आहे, 0.5 बघा किती सोपं आहे। आता हे सुद्धा याच पद्धतीने लिहायचं आहे, 0.2 बघा। आता जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे लास्टचं, तर काय आहे, 20/100 आहे, डिनोमिनेटरला 100 आहे, म्हणजे काय, 0.20 अशा पद्धतीने लिहायचं आहे, 0.20 बघा किती सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे। पूर्ण एक्झाम्पल मी सोडून दिलेलं आहे, नक्कीच तुम्हाला हे समजलेलं असेल। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे आवडलेलं असेल तर आपलं अभिनव गुरुजी यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।